झाली तेव्हा सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार खातं, पण सहकार खातं म्हटल्यानंतर परत पोटात गोळा आला की आता बिग बॉस बरोबर काम करायचं. म्हणजे खरं तर ज्यांना भेटण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या नेत्याला भेटण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो, कधी भेट व्हावी, ओळख व्हावी, नावाने हाक मारावी आपल्याला, कधी असे भरपूर असे कार्यकर्ते स्वाभाविक 30 वर्षाचा आमचा असा गप्पा, त्यात स्वाभाविक असं वाटतं ना की काहीतरी व्हावं. आज त्यांच्यावर काम करायचंय, 2 बैठका झाल्या, त्यामुळे खरं तर हे सगळं करत असताना आता जबाबदारीची जाणीव माझ्या पुणेकरांनी मला इतकी मोठी संधी दिली आहे, त्यामुळे आता खूप पुढच्या काळामध्ये 5 वर्षे हे जबाबदारीची जाणीव आहे. या पुणे शहराला जसं प्रचारापूर्वी म्हणत होतो की देशातील सर्वोत्तम शहर करायचं, सर्वोत्तम शहर करायचं म्हणजे काय करायचं, तर सर्वार्थानं सर्वदृष्ट्या शहराचे अनेक विषय आहेत, पुढच्या 50 वर्षाचा पुण्याचा विचार करून आपल्याला काम करायचं. दिलेली संधी जी आहे, दिलेली जी काही जबाबदारी, त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे. मी 30 वर्षाच्या काळामध्ये संघटनेत खूप काम केलं, वॉर्डचा अध्यक्षपासून मी आज महाराष्ट्राचा पक्षाचा सरचिटणीस म्हणून वॉर्ड अध्यक्ष, शहराचा विधानसभेचा अध्यक्ष, शहराचा युवक अध्यक्ष, शहराचा सरचिटणीस, असं खूप संघटनेतही काम केलं आणि आज लोकप्रतिनिधी म्हणून गेली 20 वर्ष नगरसेवक, 2 वर्ष महापौर म्हणून काम करता आलं.